उच्च समांतरेवरच पहिल्या सूत्राचा अभ्यास केला होता. पहिलं सूत्र होतं ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग. अजून आता बाकीचे सूत्र बघणार आहोत आपण. दुसरं सूत्र आहे ए वजा बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग. तिसरं सूत्र आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर एका कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. चौथं सूत्र आहे ए अधिक बी चा घन ए चा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घन. पाचवं सूत्र आहे आपलं ए वजा बी चा घन बरोबर इथं फक्त अल्टरनेट करत चालायचे प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस. ए चा बघा ए अधिक बी चा घन बरोबर ए चा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घन. दुसरं सूत्र आहे ए वजा बी चा घन बरोबर हे आधीचं जे सूत्र आहे तिथं फक्त अधिक वजा फक्त बदलायचे. इथं अधिक अधिक तर इथं वजा वजा अधिक अधिक वजा फक्त सूत्र बदलायचे चिन्ह बदलायचे. ए चा घन वजा तीन ए वर्ग बी इथं वजा आलं मग इथं अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक आलं फक्त इथं होईल वजा बी चा घन. सहा नंबरचं सूत्र आहे ए चा घन अधिक बी चा घन बरोबर अधिक आलेलं आहे म्हणून पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. सात नंबरचं सूत्र आहे ए चा घन वजा बी चा घन बरोबर वजा आलेला आहे म्हणून इथं पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग इथं अधिक येईल आता अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. नित्य समानतेचे सात सूत्र झाले. या सात सूत्रावर परीक्षेला आपल्याला दोन मार्कासाठी दोन प्रश्न विचारले जातात म्हणजे चार मार्कासाठी आपल्याला नित्य समानता हे प्रकरण परीक्षेला शिष्यवृत्तीसाठी विचारलं जातं.